मित्रांनो, मी विजय पाटील पुनश्चा आपल्या सर्वांचे मी माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत यूज ऑफ हॅड टू। हॅड टू चा आपल्याला वापर शिकायचा आहे। यापूर्वी मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवला होता हॅड टू चा, त्यामध्ये कशा प्रकारे वाक्य बनवायचे हॅड टू च्या मदतीने हे मी तुम्हाला अगोदर शिकवलेलंच आहे। ओके, तर या व्हिडिओ मध्ये आपण हॅड टू च्या मदतीने वाक्य कसं बनवायचं, त्याचप्रमाणे प्रश्न कसा बनवायचा, त्याचप्रमाणे वाक्य नकारार्थी कसं बनवायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे। तर चला शॉर्टली मी तुम्हाला याची रचना सर्वप्रथम सांगतो, वाक्याची कशी होणार, त्यानंतर याचा अर्थ कसा होते हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे। पहा पहा, नेहमीसारखंच सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे, त्यानंतर प्रत्येक सब्जेक्ट नंतर हॅड टू येणार, म्हणजे सर्वांसोबत हॅड टू आपल्याला वापरायचं आहे। ओके, त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप आणि ऑब्जेक्ट आपल्याला वापरायचे आहे। ओके, तर अर्थ पाहायचा कसा होते, जो ही सब्जेक्ट तुम्ही वाक्याच्या सुरुवातीला वापराल। सब्जेक्ट म्हणजे माहिती आहेत तुम्हाला, आय, ही, सी, यू, वी, दे, राम, सीता यांच्या पैकी कोणीही ज्याचाही तुम्हाला वापर वाक्याच्या सुरुवातीला करायचा आहे। ओके, जो ही सब्जेक्ट तुम्ही वाक्याच्या सुरुवातीला वापराल, त्या वाक्यामध्ये जे क्रियापदाचं तुम्ही पहिलं रूप वापराल ती गोष्ट ह्या व्यक्तीला करायची होती। कोणाला करायची होती? ह्या व्यक्तीला। आणि कोणती गोष्ट करायची होती? जेही वर्ब तुम्ही येथे ठेवाल ती गोष्ट ह्या व्यक्तीला करायची होती। हा व्यक्ती म्हणजे कोण? करता। आणि करते म्हणजे कोणते? आय, ही, सी, यू, वी, दे, राम, सीता यांच्यापैकी कोणी ज्याचा तुम्हाला येथे वापर करायचा आहे। अर्थ लक्षात आला? कर्त्याला एखादी गोष्ट करायची होती म्हणजेच हॅड टू। ओके, पहा आता एक्झाम्पल, मी घेतो आय, आय नंतर येणार हॅड टू। आय हॅड टू, मी इथे वापरतो डान्स। ओके, डान्स म्हणजे नाचणे। मग मला काय करायचं होतं? मला नाचायचं होतं, मला नाचायचे होते किंवा नाचायचं होतं। ओके, त्यानंतर आता याचा प्रश्न कसा बनणार पहा। जेव्हाही तुम्हाला हॅड टू पासून प्रश्न बनवायची काम पडणार तेव्हा तुम्हाला डीडचा वापर करावा लागणार। डीड ह्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करावा लागणार आणि डीडचा वापर केल्यानंतर तुम्हाला हॅड टूचे हॅव टू करावं लागणार। पहा इथे डीड वापरू आपण। डीड आय हॅव टू डान्स प्रश्नार्थक चिन्ह, मला नाचायचे होते। ओके, आता आपण याचा अर्थ काय, मला नाचायचे होते का? मला नाचायचे होते का प्रश्नार्थक चिन्ह। आता नकारार्थी कसं होणार? आय डीड नॉट हॅव टू डान्स। ओके, मग अर्थ काय होणार? मला नाचायचे नव्हते। आणि आणखीन प्रश्न कसा होणार? डीड आय नॉट हॅव टू डान्स प्रश्नार्थक चिन्ह, मला नाचायचे नव्हते। आता याचा अर्थ काय होणार? मला नाचायचे नव्हते का? नाचायचे नव्हते का? पहा पुन्हा लक्षात घ्या, आय हॅड टू डान्स, मला नाचायचे होते। डीड आय हॅव टू डान्स, मला नाचायचे होते का? आय डीड नॉट हॅव टू डान्स, मला नाचायचे नव्हते। डीड आय नॉट हॅव टू डान्स, मला नाचायचे नव्हते का? लक्षात आलं का? आणखीन एक एक्झाम्पल घेतो पहा, आपण इथं घेऊ रामचं। ओके, मग रामला काय करायचं होतं? राम हॅड टू स्टडी। ओके, स्टडी म्हणजे अभ्यास करणे। रामला अभ्यास करायचा होता। ओके, आता प्रश्न कसा बनणार? डीड देणार। पहा डीड राम, डीडचा वापर केल्यानंतर तुम्हाला हॅड टू हॅव टू करावं लागणार। डीड राम हॅव टू स्टडी प्रश्नार्थक चिन्ह, म्हणजे याचा अर्थ काय होणार? रामला अभ्यास करायचा होता का? लक्षात आलं? त्यानंतर पहा नकारार्थी वाक्य सांगणार। राम डीड नॉट हॅव टू स्टडी। ओके, मग आता याचा अर्थ काय होणार? रामला अभ्यास करायचा नव्हता। रामला अभ्यास करायचा नव्हता। ओके, आणखी एकदा प्रश्न पहा कसा बनणार? डीड राम नॉट हॅव टू
स्टडी प्रश्नार्थक चिन्ह अर्थ काय होणार रामला अभ्यास करायचा नव्हता का पहा राम हॅड टू स्टडी रामला अभ्यास करायचा होता डीड राम हॅव टू स्टडी रामला अभ्यास करायचा होता का राम डीड नॉट हॅव टू स्टडी रामला अभ्यास करायचा नव्हता त्यानंतर डीड राम नॉट हॅव टू स्टडी रामला अभ्यास करायचा नव्हता का ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही वाक्य त्यानंतर प्रश्न कसा बनवायचा आणि वाक्य नकारार्थी कसं बनवायचं हे तुम्ही आला माहितीच पडलं आणि अशा प्रकारे तुम्ही बनवा आणि चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा ओके तर मित्रांनो नेहमीसारखा हा जर छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला तर नक्की दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा एवढी अपेक्षा करतो आणि इथे थांबतो धन्यवाद.